नमस्कार, मी शनाया शेख, दिनमान न्यूजमध्ये तुमचं स्वागत. दिनमान न्यूज घेऊन येते तुमच्यासाठी खास पुणे आणि पिंपरीतली बित्तम बातमी. सुरुवातीला एक नजर हेडलाईन्सवर. व्यवस्था बदलायची असेल तर व्यवस्थेचा भाग होणं गरजेचं, माजी आयएएस अधिकारी शहा फैजल यांचं मत. पुण्यात महाराष्ट्र महिला मोर्चाची राज्य पातळीवर बैठक पडली पार. कार चालकाच्या प्रसंगावधानामुळे शिवशाही बसचा अपघात टळला. आणि पिंपरी चिंचवड महापालिकेत प्रहार अपंग क्रांती संघटनेचं अनोखं आंदोलन. आता बातम्या सविस्तराने. व्यवस्था बदलायची असेल तर व्यवस्थेचा भाग होऊन काम करावं लागेल, गरज पडल्यास नवा राजकीय पक्ष स्थापन करावा लागेल, असं मत माजी आयएएस अधिकारी शहा फैजल यांनी व्यक्त केलं आहे. तरुणांचा राजकारणावर अजिबात विश्वास राहिलेला नाही. वैधानिक अधिकारच नाहीत तर मतदान का करावे, असा प्रश्न त्यांच्याकडून उपस्थित केला जातो. तरुणांना त्यांचे अधिकार मिळायला हवेत, शासन प्रशासन आणि सामान्यांमध्ये संवादाचे पूल बांधले जावेत, तसेच गरज पडल्यास नवा राजकीय पक्ष स्थापन करावा लागेल, असे मत माजी आयएएस अधिकारी शहा फैजल यांनी व्यक्त केलं आहे. देखिए, फंडामेंटली जो मेरी पॉलिटिक्स है उसका कॉन्सेप्ट ये है कि ये एक लंबी लड़ाई है. कश्मीर में जो अमन लाना है, पीस लाना है और इश्यूज़ को हल करना है, इसमें शायद टाइम लग सकता है. और ऐसे में काम करने की ज़रूरत है कि जो पीपल टू पीपल कॉन्टैक्ट है, जो देश के 1.2 बिलियन लोग हैं और 1 करोड़ लोग, 1.2 करोड़ लोग जो हमारी स्टेट में रहते हैं, अगर स्टेट में आग लगी हुई है आज, ये आग के लिए तेल बहुत सारे लोगों के पास है, लेकिन इस आग को बुझाने के लिए जो पानी की बूंदें हैं वो हर एक इंडियन के पास है. और जब मैं स्टेट से बाहर जाके बाकी देश के लोगों के साथ बात करना चाहता हूँ, मैं उनको ये कहना चाहता हूँ कि जो आपके पास ये बूंदें हैं उनको आप यूज़ कीजिए. कैसे यूज़ कीजिए कि कश्मीर में जो किलिंग्स होती हैं, वो चाहे नौजवानों की किलिंग्स होती हैं, वो चाहे सोल्जर्स की किलिंग्स होती हैं, जिस भी ह्यूमन बींग की किलिंग होती है, उसको हमें पोलिटिकल इशू बनाने की ज़रूरत नहीं है. देश के बाकी एरियाज़ में कश्मीर की किलिंग्स पे, कश्मीर की सिचुएशन पे पॉलिटिक्स या वोट बैंक पॉलिटिक्स करने की ज़रूरत नहीं है. उसमें अगर देश हमें सपोर्ट करता है, आप देखेंगे कि हम कश्मीर में कुछ ना कुछ ज़रूर कर पाएंगे. याशिवाय ते म्हणाले की काश्मीर पंडिताशिवाय जम्मू काश्मीरची संस्कृती अपूर्ण आहे. तेथील मुलांना मूळ संस्कृतीबाबत काहीच माहीत नाही, त्यामुळे काश्मीरची मूळ ओळख कायम ठेवायची असेल तर शांतता प्रस्थापित करून काश्मीरी पंडितांना परत बोलवावे, असं देखील ते ह्यावेळी म्हणाले. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर आता देशात सत्तेवर असलेल्या भाजपने बूथ पातळीवर जोरदार तयारी करण्यास सुरुवात केली आहे. पुण्यात महाराष्ट्र महिला मोर्चाची राज्य पातळीवरील महिला पदाधिकारी यांची बैठक विजया रहाटकर यांच्या अध्यक्षतेखाली आज पार पडली आहे. या बैठकीत 12 फेब्रुवारीपासून कमल ज्योती संकल्प मोहीम राबविणार असल्याचं भाजपच्या महिला राष्ट्रीय अध्यक्षा विजया रहाटकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. राज्यभरातील प्रमुख महिला पदाधिकारी यावेळी उपस्थित होत्या. यामध्ये राज्य आणि केंद्र सरकारने सुरू केलेल्या विविध योजनांचा प्रचार प्रसार राज्यभरातील गावोगावात करण्यात येणार असून ग्रामीण भागातील उज्ज्वला योजना, प्रधानमंत्री आवास योजना, पोषण आहार ह्या बाबतीत योजनांसाठी शिबिरे आयोजित केली जाणार असून येत्या 26 फेब्रुवारीला मोठ्या प्रमाणात महिलांशी संवाद यात्रेचं आयोजन केलं जाणार असल्याचं विजया रहाटकर यांनी सांगितले. दरम्यान राज्यभरात कंजारवड समाजात जी कौमारे चाचणी केली जाते त्याबाबत रहाटकर यांनी दोन्ही कुटुंबाशी संवाद साधून योग्य तो तोडगा काढणार असल्याचं सांगितलंय. कंजारवड समाज असेल किंवा अजूनही कोणते असतील, आता आपल्याकडे इतका स्ट्रॉंग कायदा आहे, हा कायदा होऊन सुद्धा या घटना वारंवार समोर येत आहेत. याच्या आधीसुद्धा 2-3 घटना अशा घडल्या होत्या ज्या संगमनेरमध्ये घडल्या होत्या, मधल्या काळामध्ये येवल्यामध्ये घडल्या होत्या. या सगळ्यामध्ये राज्य महिला आयोगाने लक्ष घातलं होतं आणि शेवटी मग काही ठिकाणी कायद्याचा धाक आहे, काही ठिकाणी कायद्यानं कारवाई आहे आणि काही ठिकाणी त्यांचं समुपदेशन आहे. अशा पद्धतीने आम्ही मागच्या केसेस मिटवल्या होत्या. आतासुद्धा या महिन्याभरामध्ये अशा 2-3 केसेस समोर आलेल्या आहेत ज्याच्यामध्ये आम्ही लक्ष घातलेलं आहे आणि आता येणाऱ्या कालावधीमध्ये दोनही लोकांना, दोन्हीकडच्या लोकांना बोलावून त्यांची सुनावणी राज्य महिला आयोगामध्ये होणार आहे. मात्र अशी प्रकरणं खूप संवेदनशील असल्यामुळे आम्ही त्यांना फार प्रसिद्धी देत नाही, पण या संपूर्ण विषयामध्ये आमचं लक्ष असतं आणि आम्ही ते करून पण घेतो. शिवशाही बसचे चाक निखळता निखळता राहिले आहेत. शेजारून निघालेल्या कार चालकाने ही बाब लक्षात आणून दिल्याने हा अपघात टळला आहे. पुण्याच्या नारायणगाव जवळ आज सकाळी 10:00 सुमारास ही घटना घडली आहे. नाशिकहून कोल्हापूरला ही बस निघाली होती, तेव्हा नारायणगाव जवळ चाकाचे नट निकळले होते. मागील चाक असल्याने दुसऱ्या चाकाला घासून त्याचा आवाज येऊ लागला. ही बाब शेजारून निघालेल्या कार चालकाने निदर्शनास आणून दिल्याने हा अपघात टळलाय. MH09EM1876 नंबरची ही बस कोल्हापूर डेपोची आहे. काल ती कोल्हापूरहून नाशिकला गेली होती, तिथून बस परतत होती, तेव्हा 15-17 प्रवासी गाडीत होते. हे सर्व प्रवासी सुखरूप असून नारायणगाव बस डेपो मधून दुसऱ्या बसने कोल्हापूरच्या दिशेने रवाना झालेत.
शहरातील गंभीर पाणी टंचाई लक्षात घेऊन प्रशासनाने सिमेंट रस्त्यांची कामे थांबवण्याचे आदेश दिले. महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या या आदेशामुळे सदस्यांमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटल्यात. यामुळे 24 तासांच्या आत प्रशासनाने माघार सुद्धा घेतली आहे. सिमेंट रस्त्यांची कामे सुरूच राहतील. पाण्याचा गैरवापर होऊ नये यावर लक्ष ठेवण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा लावण्यात येणार असल्याचं स्थायी समितीचे अध्यक्ष योगेश मुळीक यांनी सांगितलं आहे. आज काँक्रीट रस्त्याबाबत एक महत्त्वपूर्ण निर्णय झाला आहे. जे पाणी आपण पिण्याचं पाणी किंवा इतर पाणी बोरिंगचं वापरत होतो, तर त्याच्याऐवजी काँक्रीट रस्त्याला सर्व ठिकाणी SGP प्लांटचं पाणी वापरण्यात येणार आहे असं निर्णय घेण्यात आलेलं आहे. आणि सर्व ठेकेदारांनी SGP प्लांटचं पाणी वापरणार असं हमीपत्र सादर करायचे अशी असा निर्णय झालेला आहे. आता वेळ झाली का छोट्याशा ब्रेकची, पण ब्रेक नंतर तुम्ही पाहत राहा दिनमान न्यूज. स्मार्ट सिटीत प्रत्येक जण झालाय स्मार्ट. प्रत्येक गोष्टीत प्रत्येकाला हवाय स्मार्टनेस. होय, हीच बाब लक्षात घेत आम्हीही झालोय स्मार्ट. प्रत्येक बातमी देतोय निर्भीडपणे, तेही स्मार्ट वेळ. म्हणूनच तर सोशल मीडियावर गाठलाय 30 लाखांपेक्षा जास्त व्ह्यूअर्सचा पल्ला, तोही स्मार्ट पुणेकरांचा. प्रत्येक बातमीत मिळेल एक अचूकता आणि सत्यता, म्हणूनच सोशल मीडियावर जिंकतोय हजारो लोकांची मने. प्रत्येक बातमीच ठरते प्रभावशाली, म्हणूनच होते ती फॉरवर्ड आणि सुपरफास्ट. असाच करणार प्रवास प्रत्येक क्षेत्रात तुमच्या साथीने. पाहत रहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. पिंपरी चिंचवड महापालिकेत आज एक अनोखं आंदोलन पार पडलं. हे आंदोलन होतं प्रहार अपंग क्रांती संघटनेचं. सहाय्यक आयुक्त स्मिता झगडे मारणे यांच्या खुर्चीला हार घालून त्यांनी निषेध व्यक्त केलाय. संघटनेचे सर्व अपंग सदस्य 11 वाजताच नागरी वस्ती विभागात आले, पण 1:30 तरी तिथं कोणीच उपस्थित झालं नाही. म्हणून संतापलेल्या उपस्थितांनी स्मिता झगडे मारणे यांच्या खुर्चीला हार घालून निषेध व्यक्त केला. अपंग कल्याण भवनाबाबत तातडीनं निर्णय घ्यावा ह्या मागणीसाठी हे सर्व आज पालिकेत आले होते. बनावट कागदपत्रांच्या आधारे जात प्रमाणपत्र सादर केल्याप्रकरणी भारतीय जनता पक्षाच्या नगरसेविका किरण जठार यांचं पद रद्द करण्यात आलंय. पालिकेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या चिन्हावर किरण जठार ह्या विजयी झाल्या होत्या. बनावट कागदपत्रांचा आधार घेऊन जठार यांनी जातीचा दाखला प्राप्त केल्याचं निष्पन्न झाल्यामुळे त्यांचे नगरसेवक पद रद्द करण्याचा प्रस्ताव निवडणूक शाखेकडून तयार करण्यात आला होता. प्रस्तावावर आयुक्त सौरभ राव यांनी स्वाक्षरी केली आहे. नवीन वर्ष सुरू होताच पुणेकरांना हेल्मेट सक्तीला सामोरं जावं लागलंय. 1 जानेवारीपासून शहरात हेल्मेट सक्ती करण्यात आली आहे. दररोज पोलीस 5 ते 6 हजार नागरिकांकडनं हेल्मेट न घातल्याबद्दल दंड वसूल करत आहेत. या हेल्मेट सक्तीला अनेक स्तरातनं विरोध केला जातोय. त्यामुळे हेल्मेट सक्तीची कारवाई थांबवण्यात यावी या मागणीसाठी हेल्मेट विरोधी कृती समिती 1 फेब्रुवारी रोजी मंडईतील टिळक पुतळा येथे घंटानाद आंदोलन करणार आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार शहरात विना हेल्मेट दुचाकी चालवणाऱ्यावर कारवाई सुरू आहे. दिवसाला सरासरी 5 हजार केसेस करण्यात येत आहेत. दरम्यान हेल्मेटचा वापर असावा परंतु त्याची सक्ती असू नये ह्या मागणीसाठी कृती समितीकडून आंदोलन करण्यात येणार आहे. हेल्मेट सक्तीविरोधात गेल्या महिन्यात सविनय कायदेभंग रॅली करत पोलीस आयुक्तांना निवेदन देण्यात आले, तरी देखील कारवाई सुरू असल्याने आता ह्या विरोधात घंटानाद आंदोलन करण्यात येणार असल्याचे समितीतर्फे सांगण्यात आले. आजही सरकारला आणि पुणे पोलिसांकडे 3 प्रश्न या ठिकाणी उपस्थित केलेले आहेत. हेल्मेट सक्तीच्या नावाखाली जो दंड वसुली चालवली, ती दंड वसुली ताबडतोब पहिली बंद करावी. त्याचबरोबर केंद्रीय वाहन कायदा जो 129 रूल आहे त्याच्यामध्ये देशामध्ये हेल्मेट कंपल्सरी केलेलं आहे, परंतु त्याच कायद्यान्वये रूल्समध्ये राज्य सरकारला जे अधिकार दिले त्या अधिकाराप्रमाणे आत्ताही महापालिका आणि नगरपालिका क्षेत्रामध्ये वाहन धारकांना आणि पाठीमागे बसणाऱ्यांना त्या ठिकाणी सवलत दिलेली आहे. आणि महाराष्ट्र सरकारच्या वेबसाईटवर ही आजही माहिती उपलब्ध असताना, ते रूल्स अस्तित्वात असताना पोलीस ज्या पद्धतीने कारवाई करतात ती कारवाई प्रथम थांबवावी आणि ह्या रूल्सच्या बाबतीमध्ये राज्य सरकारने ह्या बाबतीत भूमिका जाहीर करावी. हेल्मेट सक्ती विरोधी कृती समितीच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ह्याविषयी माहिती देण्यात आली आहे. यावेळी बाळासाहेब रुणवाल, मंदार जोशी, धनंजय जाधव, संदीप कर्डेकर, शिवामंत्री आदी उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने महाराष्ट्रभर परिवर्तन यात्रा काढण्यात येणार आहे. ही यात्रा 2 फेब्रुवारीमध्ये पुणे शहरात येणार आहे. या यात्रेचं नेतृत्व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील, छगन भुजबळ, धनंजय मुंडे आणि अजित पवार करणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून सुरू झालेली ही परिवर्तन यात्रा खाली महाडमध्ये 14 तळ्यावरती आंबेडकर, बाबासाहेब आंबेडकर ना वंदन करून या ठिकाणी कोकण रिजन संपूर्ण, रायगड जिल्हा असेल, मग गुहागर असेल, खेड असेल, कर्जत असेल, इथून सुरू झालेली परिवर्तन यात्रा नाशिक, विदर्भ या सर्व भागांमधनं आता उद्या पुणे जिल्ह्यामध्ये या ठिकाणी सभा होणार आहेत. आणि त्याची एक सभा लोणीला, सकाळची दौंडला, दुपारची लोणीला आणि संध्याकाळी सांगवी पिंपरी चिंचवडला होणार आहे. या सभेमध्ये आम्ही पाहिलं गेलं महिनाभर
या सभांमध्ये परिवर्तन यात्रेच्या परिवर्तन झालंच पाहिजे, हे सरकार गेलंच पाहिजे हे घोषवाक्य घेऊन ज्यावेळेला आम्ही जातो आहे त्यावेळेला प्रचंड लोकांचा प्रतिसाद या परिवर्तन यात्रेला मिळतो आहे. यामध्ये छोटा मोठा व्यावसायिक असेल, दुकानदार असेल, व्यापारी असेल आणि नवीन तरुण वर्ग ज्याला मागच्या निवडणुकीमध्ये नोकरीच्या खूप मोठ्या आशा या सरकारने दाखवून ठेवल्या होत्या, मात्र कोणालाही एकालाही नोकरी तर मिळालीच नाही. परंतु नोटाबंदीच्या काळामध्ये ज्या होत्या त्या नोकऱ्याही लोकांच्या गेल्या, अनेक उद्योग व्यवसाय या ठिकाणी बंद पडले आणि त्यामुळे लोकांच्यामध्ये प्रचंड फ्रस्ट्रेशन आहे. दुष्काळामुळे शेतीमध्ये यावर्षी मोठ्या प्रमाणावरती पिकं होत नाही आहेत. पावसाळी पीक घेतल्यानंतर शेतकरी काही लावू शकलेले नाही आहेत. शेतकऱ्यांच्या आत्महत्या कुठेही थांबलेल्या नाही आहेत. तर या प्रकारे शेतकरी असेल, इतर सर्व समाज असेल, सगळ्या थरामधनं खूप मोठा प्रतिसाद या परिवर्तन यात्रेला मिळतो आहे की परिवर्तन झालंच पाहिजे, हे सरकार गेलंच पाहिजे, ही सर्वसामान्यांपर्यंत भावना या ठिकाणी पोहोचलेली आहे. मुलांच्या निरागस्तेवर भाष्य करणारा आणि सत्य घटनेवर आधारित असणारा धप्पा हा सिनेमा 1 फेब्रुवारीपासून संपूर्ण महाराष्ट्रावर प्रदर्शित होतोय. निपुण धर्माधिकारी यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं असून निर्मिती सुमितीलाल शाह आणि लेखन गिरीश कुलकर्णी यांचं आहे. बाल कलाकारांना ह्यामध्ये नव्याने संधी देण्यात आली असून समाजात घडणाऱ्या विविध घटनांचा बाल मनावर कसा परिणाम होतो ह्याचंच वास्तव्य सिनेमाच्या माध्यमातून दाखवण्यात आलंय. हा चित्रपट 1 फेब्रुवारी 2019 महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होतो आणि याची आम्ही सुरुवात या चित्रपटाची जवळजवळ 2015-2016 केली होती आणि तो गेला 1.5 वर्ष आम्ही प्रदर्शित करायचा प्रयत्न करतो आहे. विशबेरी फिल्म्स या आता त्याच्यामध्ये इन्वॉल्व झालेले आहेत त्याच्या प्रदर्शनासाठी. आजच्या सध्याच्या सामाजिक राजकीय परिस्थितीमध्ये आम्ही सगळी मोठी माणसं काही प्रश्नांना उत्तरं जी शोधू शकत नाही आहोत त्याची उत्तरं लहान मुलांना जाऊन विचारावी अशा मिशानं विचार करून हा ही संहिता सिद्ध केली आहे. या लहान मुलांनी खरंच खूप छान काहीतरी वेगळी दिशा दाखवणारी उत्तरं दिलेली आहे. त्या सगळ्यांचं एक नवं भान आपणही शिकून घेऊया आणि त्याकरता म्हणून चित्रपटगृहात जाऊन हा सिनेमा पाहूया. आजपर्यंत आरभाट म्हणून मी आणि उमेश कुलकर्णींनी मिळून आम्ही जास्तीत जास्त सकस काहीतरी आशय संपन्न असं काहीतरी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. हा फिल्मचा जो एक्सपिरियन्स होता आमचा सगळ्यांचा खूप मस्त होता. आणि म्हणजे जेव्हा पण निपुण दादा आम्हाला सांगायचे म्हणजे लवकर असं डोक्यात बसून जायचं की आता हा सीन आहे, आता इमोशनल आहे, आता थोडं कॉमेडी आहे, एकमेकांवर मजा करायची असं, तर आम्ही सगळे लवकर लवकर तो सीन उरकून टाकायचा. आणि आमचा जेव्हा पॅकअप व्हायचा तेव्हा म्हणजे आम्हाला बिलकुल चांगला नव्हतं वाटत, असं वाटत होतं की अजून एक सीन. तर म्हणजे एवढी मज्जा आली, आम्ही खूप मज्जा केली आहे. तर मी सगळ्यांना हे सांगते की तुम्ही नक्की जा उद्या म्हणजे 1 फेब्रुवारीला आणि आय होप की तुम्हाला खूप सारी मज्जा येईल. पुन्हा एक नजर हेडलाईन्सवर. व्यवस्था बदलायची असेल तर व्यवस्थेचा भाग होणं गरजेचं, माजी आयएएस अधिकारी शहा फैजल यांचं मत. पुण्यात महाराष्ट्र महिला मोर्चाची राज्य पातळीवर बैठक पडली पार. कार चालकाच्या प्रसंगावधानामुळे शिवशाही बसचा अपघात टळला. आणि पिंपरी चिंचवड महापालिकेत प्रहार अपंग क्रांती संघटनेचं अनोखं आंदोलन. याचबरोबरच बातमीपत्र इथे संपलं. तुम्ही पाहत रहा दिनमान न्यूज. एक निर्भीड व्यासपीठ. नमस्कार.